जीत कड़े दोनशे सत्तावन्न रुपये आहे। त्याने मनोजला एकशे पन्नास रुपये दिले। तर अजीत कड़े किती रुपये उरले आपण आता इथे पाहूया। अजीत कड़े होते दोनशे सत्तावन्न रुपये, शंभराची एक नोट। तो ह्या दोन नोटा म्हणजेच किती? दोन शतक, दोनशे रुपये, दोनशे रुपये। आणि हे आहे एक दशक, अशा एक दोन तीन चार आणि पाच दशक म्हणजे पन्नास रुपये। आणि सुटे किती आहेत? सात एकक, सात सुटी नाणी, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सुटी नाणी। तर अजितने मनोजला एकशे पन्नास रुपये दिले। तर आपण यातले एकशे पन्नास रुपये देऊया। एकशे म्हणजे एक शतक, एक शंभरची नोट, एकशे पन्नास, एक दोन तीन चार पाच, पाच दशक म्हणजे पन्नास रुपये। तर आपण एकशे पन्नास, हे पहा, दहाच्या पाच नोटा म्हणजे पन्नास रुपये। एकशे पन्नास रुपये मनोजला दिले। तर आता हे शिल्लक किती रुपये उरले पाहूया आपण। हे किती आहे? शंभर रुपये। आणि हे आहे एक दोन तीन चार पाच सहा सात नाणी, म्हणजे सात एकक, सात नाणी। मग हे सगळे पैसे मिळून किती झाले? तर हे सगळे मिळून झाले एकशे सात रुपये। आपण आता इथे लिहूया। तर मग अजितकडे एकशे सात रुपये उरले। एकशे सात रुपये उरले।